खानगी खात्यांचा कारभार मिळालेल्या गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या खातेवाटपावर त्यांनी स्वतः राज्यातील महिला युतींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही शंभूराजे देसाई यांनी दिली आहे। काय सांगाल साहेब की तुमच्यावर गृह राज्यमंत्री पदासह आणखीन 5 मंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे। आजच मला माहिती आता मिळाली की राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला माननीय महामहिम राज्यपाल महोदयांनी मान्यता दिली। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला समाविष्ट करून काम करण्याची संधी दिली आणि खातेवाटपामध्ये गृह राज्यमंत्री ग्रामीण वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास आणि पणन अशा 5 अत्यंत महत्त्वाच्या खात्यांची राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे कार्यभार सोपवलेला आहे। मी एवढंच सांगेन की गृह राज्यमंत्री म्हणून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणं कायदा सुव्यवस्था राखणं याला सर्वोच्च प्राधान्य या ठिकाणी माझ्याकडनं राहील। विशेषतः महिलांची सुरक्षितता कॉलेज शाळांमध्ये जाणाऱ्या युवतींची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य माझ्याकडनं या ठिकाणी दिलं जाईल। मी आजच रात्री मुंबईला पोहोचतो आहे। उद्या सकाळीच माननीय आदरणीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेबांची मी भेट घेईन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार उद्याच प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी मी सुरुवात करेन। मला एवढंच सांगायचं आहे की राज्याचे माजी गृहमंत्री माझे आजोबा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांनी एक करारी गृहमंत्री म्हणून पोलादी गृहमंत्री म्हणून राज्यामध्ये आणि देशामध्ये एक नाव लोकिकन त्यांच्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे। मी त्यांचा नातू आहे। मी एवढंच सांगेन की स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या जसं गृहमंत्रीपदाचा कार्यकाळ गेला तशाच पद्धतीचं कायदा सुव्यवस्था आणि एक करारी गृहमंत्री चांगला गृहमंत्री कर्तबगार गृहमंत्री कामामध्ये सतर्क असणारा गृहमंत्री म्हणून आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी निश्चितपणे माझ्या कामाचा प्रभाव हा निश्चितपणे राज्यामध्ये लवकरच या ठिकाणी दाखवून देईन। आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम राज्याचा गृह राज्यमंत्री म्हणून निश्चितपणे मी करेन।